आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापुरात कामगार दिनादिवशीच कामगाराचा अपघाती मृत्यू. होर्डिंग बॅनर खाली घेत असताना दुर्घटना. कमवत्या युवकाच्या मृत्यूने घर झाले निराधार. कोल्हापूर येथे 1 मे रोजी कामगार दिनादिवशीच एका कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. होर्डिंगचा बॅनर खाली घेत असताना विजेचा शॉक लागून इस्माईल या तरुण कामगाराचा मृत्यू झाला. कोल्हापूर येथील माधवा रोडवर इस्माईल बादशाह सय्यद हा 23 वर्षीय तरुण कामगार होर्डिंग खाली काढत होता. त्याला विजेचा शॉक बसल्याने तो जागीच मयत झाला. घटनास्थळी माधवा रोडवर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. इस्माईलचे वर्षापूर्वीच लग्न झाले आहे. घरातील कर्ता आणि कमवणारा तोच होता. आता तोच मयत झाल्याने त्याचे घर आता निराधार झाले आहे. 1 मे कामगार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात होता आणि याच दिवशी इस्माईल या तरुण कामगाराला शॉक लागून मृत्यू झाल्याच्या घटनेने उपस्थितांतून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.